चालू झालेला प्रवास तुमचा निवडणुकीपर्यंत संपला या सगळ्या प्रवासात तुम्ही एक सारखं म्हणताय की आर्थिक मदत जी आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आता स्टेटमेंट दिलंय की पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नाही मदत करणारा मुख्यमंत्री आहे. नाही आमची हरकत नाही, त्यांनी त्याला पॅकेज म्हणावं की मदत म्हणावी हा त्यांचा मुद्दा आहे. त्यांनी घोषणा करावी एवढी अपेक्षा आहे. त्याला त्यांनी मदत म्हटली तरी आम्ही ती म्हणजे सामान्य माणूस काय त्याला तुम्ही पॅकेज म्हणा की मदत म्हणा त्याला ते पैसे मिळण्याशी कारण आहे. तर मला असं वाटतं की त्यांनी ती मदत लवकर घोषित करावी अशी माझी अपेक्षा. केंद्राकडून मी तातडीनं मदत मागणार नाही असं म्हणाले, तुम्ही मागणार आहात का? नाही असं आहे की केंद्राकडची जी मदत असते ते राज्य सरकार आपल्या नुकसानीचा आढावा तयार करतो आणि मग या आढाव्याचा एक मेमोरँडम तयार करावा लागतो. जो मेमोरँडम हा जे काही NDRFचे नॉर्म्स असतात त्या नॉर्म्स प्रमाणे तो मेमोरँडम द्यायचा असतो. साधारणपणे आपण नॉर्म्स पेक्षा जास्तच मेमोरँडम देतो पण केंद्र सरकार NDRFचा जो काही नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे आपल्याला मदत करते. दुसरं केंद्र सरकार आपल्याला त्यामध्ये ही सवलत दिलेली आहे की दर वर्षाच्या सुरुवातीला SDRFमध्ये केंद्र सरकार आपल्याला पैसा देत असते, त्यामुळे ही मदत यायच्या आधी तो पैसा SDRFमधून आपल्याला खर्च करता येतो आणि ती मदत आल्यानंतर तो SDRFमध्ये पुन्हा त्याची भर आपल्याला टाकता येते. NDRFचे जे निकष आहेत हे जुने निकष आहेत, त्यांच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे जेणेकरून अधिक आर्थिक मदत होऊ शकते. तुमचं केंद्रामध्ये सरकार आहे, कुठेतरी या निकषामध्ये बदल व्हावी अशी मागणी तुम्ही देखील करणार आहात? हे निकष बदललेच मोदी सरकार, हे निकष इतके वर्ष स्टॅटिक होते. 2015 साली हे निकष बदलण्यात आले आणि त्यानंतर नव्या निकषाप्रमाणे मदत सुरू झाली आहे. आता 2021 साल आहे, खरं म्हणजे दर 5 वर्षाने निकष बदलत नसतात, तथापि मला असं वाटतं की केंद्र सरकारने याचा विचार केला तर ते उत्तम होईल, तशा प्रकारची मागणी केंद्राकडे करता येईल. पण हे अधोरेखित केलं पाहिजे की इतक्या वर्षात केंद्र सरकारच्या मदतीचे निकष अत्यंत तोकडे होते, ते तोकडे निकष बदलून जवळजवळ दुपटीनं ही मदत देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर 2015 सालच्या मोदीजींच्या सरकारने ते केलं. सर, केंद्राने बँक आणि विमा कंपन्यांना आदेश द्यावेत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. जरूर केंद्र सरकार बँक आणि विमा कंपन्यांना जो आदेश द्यायचा तो देईल, पण त्यासोबत साधारणपणे राज्यामध्ये एक SLBC असते आणि त्या SLBCचे प्रमुख हे मुख्यमंत्री असतात. ही स्टेट लेवल बँकिंग कमिटी असते आणि राज्यातल्या सगळ्या बँका या SLBCच्या अंतर्गत येतात आणि अशा प्रकारच्या डिझास्टरमध्ये या SLBCला निर्णय घेण्याचे अधिकार असतात. त्यामुळे मागच्या काळात आम्ही देखील जेव्हा कोल्हापूर आणि सांगलीचा पूर झाला तेव्हा SLBCच्या चेअरमनला नोडल चेअरमनला बोलवलं आणि त्या ठिकाणी त्यातले काही निर्णय आम्ही केले होते. तर केंद्र तर मदत करेलच, पण मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ SLBCची जर बैठक बोलवली तर त्या बैठकीतनं जसं मागच्या वेळेस आम्ही कर्जमाफी काही केली, काही कर्ज स्थगित केली, काही व्याज सवलती दिल्या, त्यात सगळ्या SLBCमध्ये तो निर्णय होतो. तर अशा प्रकारची SLBCची बैठक बोलवली तर बँकांना निश्चितपणे त्या ठिकाणी त्यांना निर्देश देता येतील. ते निर्देश देण्याचे सगळे अधिकार हे माननीय मुख्यमंत्र्यांना आहे. एक गोष्ट अजून मला या निमित्ताने सांगितली पाहिजे की आता साधारणपणे जी काही व्यापारी आम्हाला भेटले त्यांची मागणी होती की आम्हाला जरा सवलतीचं कर्ज दिलं पाहिजे. मला असं वाटतं की ज्या प्रकारे वेगवेगळ्या घटकांना इंटरेस्ट सबसिडी आपण देतो मागच्याही काळात आपण दिली आहे, त्या प्रकारे राज्य सरकारने व्यापाऱ्यांचा ही जो काही मागणी आहे त्या मागणीचा विचार करून काही इंटरेस्ट सबसिडी देता येईल का असा प्रयत्न केला पाहिजे. जो नुकसान भरपाई आहे त्याच्यामध्ये अडचणी येत असल्याच्या भावना ज्यावेळेस आम्ही व्हिजिटवर गेलो त्यावेळेस व्यक्त केलं, त्या संदर्भात तुम्ही काय प्रशासनाला सांगणार? मला असं वाटतं की प्रशासनाने यात लक्ष घातलं पाहिजे, कारण काही बँका या अशा सगळ्या प्रयत्नामध्ये थोड्या अडचणी निर्माण करतात. म्हणजे अनेक वेळा मी बघितलं आहे की बँकांमध्ये पैसे जमा होतात आणि मग आपला रेशिओ मेंटेन राहायला पाहिजे, हे पैसे जास्तीत जास्त आपल्या बँकेत राहिले पाहिजे म्हणून देखील अनेक वेळा बँका त्या ठिकाणी पैशाचा वाटप उशिरा करतात. म्हणजे मी तर दुष्काळी अनुदानाच्या बाबतीत काही जिल्हा बँकांचं देखील बघितलेलं आहे की त्या जिल्हा बँकांनी 2-2 महिने पैसे ठेवून दिले कारण त्यांच्या बँकेचा रेशिओ त्यांनी चांगला होतो आणि इकडे मात्र लोक अडचणीत येतात. प्रशासनाने लक्ष घालून केलेला प्रत्येक पैसा त्याच दिवशी त्या व्यक्तीला मिळाला पाहिजे असा प्रयत्न करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री काल म्हणाले होते की केंद्राने पैसा द्यावा, आज मुख्यमंत्री म्हणतात की केंद्राकडून आम्ही पैसे मागत नाही, सरकारमध्ये समन्वय नाही असं वाटतंय.
आता मुख्यमंत्री महोदय काल काय म्हणाले आणि आज काय म्हणाले याचा तुम्हाला त्यांनाच विचारता येईल, तुम्ही मला विचारून त्याचा फायदा नाही.